भावेश किधर है? भावेश किधर? भावेश अंदर। किधर है? अंदर 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 खाना खा रहा है। अभी से खाना खा रहा है? अरे यार कितना टाइम लगे रे, खाना खाते इतना बहुत खाते है इधर, बहुत 24 घंटा खाना होता है। खूब ठंडी होती है, रात्र भर फुल ब्लैंकेट वगैरह घेऊन झोपलो होतो, बट आता सन आला खूब बरवटलो। ट्रेन सुटली, ट्रेन सुटली। जे लुंगीचं मार्केट आहे तिकडे आलोय। अण्णा विच मार्केट दिस इज? मार्केट मार्केट सीआर ऑफिस, सीआर ऑफिस मार्केट। सो हे गाइज, वेलकम बॅक टू हार्डी व्लॉग्स। आणि गाईज आज आम्ही चाललो आहेत बाळाजी तिरुपतीला। तर आमची ट्रेन कुठे आहे रे? ट्रेन कुठे आपली? ट्रेन कुठे आहे? आला 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 आला, एक मेंबर आला, त्यांनी अजून बॅग नाही भरली। यार काय तू माणूस आहे यार, हे बघा इकडे आम्ही रेडी आहेत ना अजून, आणि बॅग नाही भरली, हे असे माणसं असतात। अरे भरतो भरतो थांब। सो गाईज फायनली एक दोन तासानंतर या माणसासाठी थांबलो होतो स्पेशली, आणि आता आम्ही पोहोचतात वसई स्टेशनला। तर आता आपली दादर, कुठून ट्रेन आहे? दादरवरून ना? दादरवरून ट्रेन आहे डायरेक्ट चेन्नई। सो चला बघूया, चेन्नईला जाऊया। दादरवरून कुर्ला, कुर्लावरून टॅक्सी, टॅक्सीवरून काय? किलक नगर, तिलक नगर, एवढंच ट्रॅव्हलिंग आहे आपलं। खूप लेट झाल्यात आणि आता बघूया कसा आपण प्रवास करतोय। फायनली पोहोचलो आहोत आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर, आणि आता लोकमान्य तिलक वरून आमची ट्रेन आहे। सो बसूया ट्रेनमध्ये आणि बघूया कशी आपली जर्नी चालू होते ती। आणि आम्ही थोड्याच वेळात ट्रेनमध्ये बसणार आहोत, सामान वगैरे टाकून ट्रेनमध्ये बसलो आहे आणि माझे मित्र पण त्या साईडला आहेत। सो रात्रीची मजा कशी करतोय ते नक्कीच बघूया। ट्रेन सुटली आहे आणि तुम्ही बघू शकता किती बाजूला आजोबा आहे, तो ऍडजस्ट नाही करत, त्याला मराठी हिंदी इंग्लिश काहीच नाही, तो फक्त पैसेच मोजतोय, लफडाय। सो गाईज कसं वाटतंय, कसं वाटतंय? एक नंबर। आणि कसं वाटतंय तुम्हाला? तो रात्रीची मजा काय काय होईल त्याच्यामध्ये बघूया, काय काय खाऊ खाणार, काय काय चोऱ्या नाही करायचं, थंड पिणार। जेवण इटले डोस नाही आहे, त्याच्या दाबळी आणि चुक चिकन आहे, नंतर आपण बघूया काय भेटत काय आहे। ज्या ठिकाणी आम्ही सगळे आलेले आहेत, अजी बघा लवकर आम्ही थम्सअप वगैरे देऊन फाईव्ह स्टार मित्र मंडळ यांच्या सहयोगाने दुसऱ्यांदा, पहिल्यांदा एकविरा आणि आता दुसऱ्यांदा डायरेक्ट तिरुपती बालाजी, मोठी ट्रीप। अर्जेंटिना, 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 स्टेशन स्टेशन कुठला आहे? सोलापूर। गाईज सोलापूरमध्ये उतरलोय, रात्रीचे वाजले आहेत 2:30 आणि आपली ट्रेन निघालाय चेन्नईला। सो लेट्स गो, प्रवास चालूच आहे
पाणी प्यायला संपलं होतं, फायनली पाणी भेटलंय. आजीला सीट दिली झोपायला तर आजी बोलते करते. झोप येते का अक्षय तुला? मी झोपलायचा प्रयत्न केला पण नाही समजलं. ऍक्टिंग करून फायदा नाही आपल्याला. गुड मॉर्निंग अँड सकाळचे 7 वाजले आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे नेक्स्ट स्टेशन. सो तोपर्यंत व्ह्यू बघूया फास्ट. அர்ஜென்டினா வேர்ல்ட் கப் ஃபிஃபா 2022 வேர்ல்ட் கப் ஃபிஃபா அர்ஜென்டினா அண்ணா அண்ணா தாமா யாமா கேக்கிச்சா ஆனா அர்ஜென்டினா வீணா வின் வீணா அர்ஜென்டினா ஓஹோ. சோ குட் மார்னிங் அண்ணா, வி ஆர் குண்டகல ஸ்டேஷன், வி ஆர் கோயிங் இன் சென்னை, லாஸ்ட் ஆஃப் சென்னை. नाश्ता मेंदू वड़ा, विच वड़ा? मेंदू वड़ा. मेंदू वड़ा, विच वड़ा? मेंदू वड़ा. स्पेशल ब्रेकफास्ट पराठा, पराठा विद शेंगदाणा चटनी, ऑसम. मीट माय न्यू फ्रेंड. हाय हाय हाय. सुकून भेटलं, खूप बरं वाटलं. खूप थंडी होती, रात्रभर फुल ब्लँकेट वगैरे घेऊन झोपलो होतो, बट आता सन आलाय, खूप बरं वाटलं. ट्रेन सुटली, ट्रेन सुटली, पहिली भेटली ट्रेन भेटली. अण्णा कॉफी, थँक्यू. कॉफी यम्मी, कॉफी नाही भेटली मला, नाही भेटली. अण्णा इसको भी कॉफी दे दो. बेफर खाले बेफर आणि आपला हार्दिक खानचा एकदम ज्यूस, तिथे मिल्की ज्यूस. फायनली गाईज रेणुगुंटा, फायनली रेणुगुंटा. गाईज आम्ही बस स्टेशन वर पोहोचलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहेत तिरुमळा. जस्ट बस मध्ये बसलोय आणि आम्ही अण्णाला विचारलं की किती तास लागतील. सो तो म्हणाला की 1 ते 1.5 तास लागणार आहे आम्हाला मंदिरावर पोहोचायला. सो तुम्हाला दाखवतोय आम्ही कसे पोहोचतोय मंदिरावर. बॅग चेकिंग साठी आपल्याला मध्ये उतरावं लागतं, फक्त 5 मिनिटांसाठी. गाइस ब्लॉग करता करता थोडीशी झोप लागली होती, बिकॉज ट्रेन मध्ये पण जास्त आम्ही काही झोपलो नाहीये. चला आता बघूया काय व्यवस्था आहे आपल्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची. मी जस्ट मंदिराकडे आलोय आणि जस्ट फ्रेश झालोय, खूप एक नंबर वातावरण आहे. आम्ही तासानंतर गोबी नूडल्स एक नंबर, चेन्नई इडली डोसा. चहा पण साखर कमी आहे पण बरं आहे. अरे गाईज 5-7 तासानंतर नंबर लागलाय 52. सहा तासानंतर रूम भेटला पण रूम एक नंबर. काय बोलतो बघ, रूम नंबर, रूम एक नंबर आहे गाईज, रूम एक नंबर भेटलाय. आता मी डायरेक्ट झोपणार झोपणार. ट्रेन मध्ये पण नाही झोपलो, बस मध्ये पण नाही झोपून दिलं, आता इकडे फुल वसूल करणार. तुमचा भाऊ झोपणार, फक्त आता फक्त झोपणार, नंतर दर्शन घेणार. जय गोविंदा. अंघोळ वगैरे सगळं फ्रेश होऊन झालंय आणि आम्ही चालूय जेवणासाठी. तर काय इडली डोसा सांबार काय भेटेल तर खाऊया, आता बघूया काय भेटते. काय बाबा काय जेवण भेटेल ते खाऊया. आणि इकडे रेस्टॉरंट बघा, एक नंबर रेस्टॉरंट आहे. लगेचच काहीतरी खातो, खूप भूक लागले गाईज, खूप भूक लागले. साऊथ इंडियन डोसा स्पेशल इकडे भेटलाय खायला, तुम्ही बघू शकता.
काय डोसा आहे गाईज, तिकडला फेमस आहे, 5 स्टार हॉटेलला रेटिंग आहे, एक नंबर बोलते. आणि 4 जणांनी जेवण मस्त डोसा नाही पीठ मजारी पण जेवण आईस एक नंबर मजारी जेवणाला. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग अँड तिरुपती बाळाजी गुड मॉर्निंग. खूप फ्रेश वाटतंय इकडे, थंडी पण एक नंबर आहे. आता आम्ही जाणार आहे त्या दर्शनाच्या लाईनीमध्ये. सो आमचं दर्शन 4 वाजता आहे, बट आम्ही लवकरच प्रिपेअर करतो स्वतःला. आणि लेट्स सी अवर रूम. व्हेरी व्हेरी फ्रेश टॉयलेट आहे, आंध्र प्रदेश आहे. व्हेरी व्हेरी फ्रेश मॉर्निंग टॉयलेट टॉयलेट फ्रेश मॉर्निंग. लेट्स गो फॉर अ लुंगी, टेकिंग लुंगी आता. गाईज इकडे 24 तास फ्री बस आहेत ट्रस्टीच्या. आता आम्ही बस मध्ये चाललोय, 24 तास फ्री बस आहेत तिरुपती बाळाजी. बेस्ट जे लुंगीचं मार्केट आहे तिकडे आलोय आणि एकदम बेस्ट होलसेल लुंगी भेटत आम्हाला. त्यांनी काहीतरी पहिला 300 सांगितलेले, बट आम्ही सांगितले की आमच्याकडे 9 जण आहेत. सो त्यांनी काहीतरी आम्हाला 160-170 पर्यंत फायनल करून दिलंय. बेस्ट लुंगी आहे, तुम्हाला पण घ्यायची असेल तर इकडे या तुम्हाला मार्केटचं. अण्णा विच मार्केट दिस इज? मार्केट सीआर ऑफिस मार्केट. बेस्ट लुंगी भेटून जाणार तुम्हाला. इकडे रूमच्या खालीच एटीएम सर्व्हिस सुद्धा आहे, म्हणजे ज्यांना कोणा पैशाची गरज असेल, ज्याने जीपे चालत नसेल, एटीएम पण आहे आपल्या रूमच्याच खाली. एटीएम दिलंय. जिकडे टक्कल करतो ना तिकडे आलो आहे. आणि आता मी टक्कल करणार आहे, सो एक्सायटेड आहे. मी एक्झॅक्टली 2005 साली टक्कल केली होती आय गेस, मला आठवते. आणि त्याच्यानंतर एवढ्या लॉंग टाइम नंतर मी केस काढतोय माझ्या डोक्याची. सो लेट सी, बघूया कसं न्यू वाटतोय न्यू लुक टक्कल मध्ये. असं एक ब्लेड आणि कुपन भेटत, त्याच्यानंतर आपण तिकीट बघू शकता. KKCB हॉल नंबर 229. सो न्यू लुक न्यू लुक. मित्रांनो आपले टकलु गँग बघा आता तिरुपती मध्ये यांचे सरप्राईज. हाव माय लुक. आणि आम्ही चाललो आहेत गाईज आता बाळाजी तिरुपतीच्या दर्शनाला. सो वन साइड घातलाय, तुम्ही बघू शकता आमची टीम इकडे रेडी आहे. ऑल सेट आहे. फोन्स अलाउड नाही आहेत, सो मला माझा माझा फोन आहे ना तो लॉकरमध्ये ठेवतील आणि मी दर्शन घेईन, बट थोडं लांब लांबूनच दाखवेन की कसं दर्शन झालं आमचं. बालाजी गोविंदा. दर्शनाला चालू आहेत आणि आता माझा फोन ब्लॉकर मध्ये, सो दर्शन नंतर भेटूया. माझं दर्शन तिरुपती बाळाजीला एक नंबर झालं आणि खूप वाईब आहे इकडे, एक प्रकारची एक नंबर वाईब आहे. आय होप सो तुम्हालाही आवडेल, तुम्ही या लवकर या. जेवण एक नंबर लागते इकडे, म्हणजे काहीतरी आहे या प्रसादामध्ये जे एक्साइटेड करते खायला. हे राईस सांबार, हे आपलं जसं असते रापशी तसं गोड भात आहे, भाजी आणि चटणी सुपर. कसं वाटतं जेवण? एक नंबर. एक नंबर जेवण आहे इकडे, मन तृप्त होऊन जाईल तुमचं. गोविंदा. खूप क्लीन असं देवस्थानक आहे, एक नंबर क्लायमेट आहे गाईज, एक नंबर क्लायमेट. खूप भारी फिलिंग आहे इथे, थंडी तर असतेच आणि वाईब सुद्धा एक नंबर आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भरभरून प्रेम द्या तुमच्या भावाच्या चॅनलवर. तोपर्यंत टेक केअर.